त्यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली नाराजी. मंगळवारपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक न दिल्यास आम्ही आदेश देऊ, कोर्टाचा राहुल नार्वेकरांना अल्टिमेटम. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचं प्रकरण गांभीर्यानं घ्यावं, पुढील निवडणुकीआधी निर्णय घ्यावा, कोर्टाच्या सूचना. विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सरन्यायाधीशांची नाराजी. अध्यक्षपद घटनात्मक असलं तरी आम्ही आदेश देऊ शकतो, सुप्रीम कोर्टाचा इशारा. कोर्टाच्या आदेशाचं पालन 100% होणार, मी निर्णय देताना सर्व संविधानिक तरतुदींचा विचार करून निर्णय देणार, राहुल नार्वेकरांची माहिती. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, कोर्टाचा आदेश कुठेही त्याचं पालन 100% केलं जाणार आणि संविधानिक तरतुदी यांच्याबरोबर कुठेही तडजोड केली जाणार नाही. 72 तासात सरकार जाणार, आता अध्यक्षांनाच आयसीयू मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे, संजय राऊतांचं टीकास्त्र. वाटतं की सरकार जाण्याची वेळ आता आलेली. जितका वेळ आयसीयू मध्ये ठेवून वाचवायचं होतं तेवढं विधानसभा अध्यक्षांनी वाचवायचा प्रयत्न केला. आता बहुतेक विधानसभा अध्यक्षांना आयसीयू मध्ये यायची वेळ. पत्रकार परिषदा घेऊन विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकला जातोय, लवकर निकाल लागावा अशी आमची भूमिका. संजय राऊतांवर उदय सामंतांची टीका. काही लोक मात्र बाहेर पत्रकार परिषदा घ्यायच्या, माननीय विधानसभेच्या अध्यक्षांवर शंका उपस्थित करायची, या गोष्टी बाकीचे लोक करतात. त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही कधी सहभागी झालेलो नाही. मनोज जरांगेंची उद्या अंतरवाली सराठीमध्ये जाहीर सभा, तब्बल 100 एकर क्षेत्रावर होणार सभा. दरम्यान सभा हिंसक होईल, जरांगे पाटलांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांकडे मागणी. त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, वेळ पडली तर प्रतिबंध करावा. तेवढंच नसेल, होऊन जमत नसेल तर योग्य ती अटक सुद्धा करावी अशी मी मागणी केलेली आहे. गुणरत्न सदावर्ते हे हास्यास्पद विषय, ते कुणाचं पिल्लू हे सगळ्यांना माहित आहे. मनोज जरांगे पाटलांचा सदावर्तेंवर पलटवार. त्यांच्यावर काय बोलावं, सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा इतिहास माहिती आहे. त्यामुळे काय ते हास्यास्पद विषय येतो, ते पिल्लू कोणाचे तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या मालकाचं ते स्टेटमेंट होत. भुजबळांचं वक्तव्य चिल्लर, कोणतीही चौकशी करा, जरांगे पाटलांचा निशाणा. चिल्लर वाटायला लागला त्यांचा, किती रे चाळी म्हणते चिल्लर चाळी. कालपासून त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची सुद्धा आमची इच्छा न राहिली आता.